नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी आणि इयत्ता 9वीच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा असणारा प्रश्न म्हणजे लँग्वेज स्टडी, अगदी पहिलाच प्रश्न आणि हा 10 गुणांसाठी विचारला जातो। या प्रश्नाची तयारी कशा पद्धतीने करावी, यातील उपप्रश्नांची तयारी अगदी आता वर्षाच्या सुरुवातीपासूनच कशा पद्धतीने करावी, याविषयी खऱ्या अर्थाने आज आपण हे मार्गदर्शन सत्र या ठिकाणी घेतोय। तर विद्यार्थी मित्रांनो, या लँग्वेज स्टडी आपल्याला क्वेश्चन 1A आणि क्वेश्चन 1B, क्वेश्चन 1A हा 8 गुणांसाठी असेल आणि क्वेश्चन 1B हा 2 गुणांसाठी असेल। तर यातील उपप्रश्नांची तयारी कशा पद्धतीने करावी ते आपण आता या पाठातून, या सेशन मधून आपण खऱ्या अर्थाने पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, त्यातील पहिला प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 1A लँग्वेज स्टडी, यातील एनी 4 क्वेश्चन यू हॅव टू सॉल्व, म्हणजे यात आपल्याला 4 प्रश्न, 6 प्रश्न दिले जातील आणि या 6 पैकी आपल्याला कोणतेही 4 प्रश्न सोडवायचे आहेत आणि ते 8 गुणांसाठी आहेत। विद्यार्थी मित्रांनो, खऱ्या अर्थाने पाहिलं तर यातील पहिला प्रश्न आहे तो म्हणजे कम्प्लीट द वर्ड्स ऑर स्पेलिंग्स बाय युझिंग करेक्ट लेटर्स। आता याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल तर फिल द मिसिंग लेटर्स, म्हणजे तुम्हाला 4 शब्द दिले जातील आणि त्या शब्दांमधील मिसिंग लेटर्स जे आहेत, एक एक त्यातलं लेटर मिसिंग असेल आणि ते तुम्हाला कम्प्लीट करायचं आहे। आणि हे 4 उपप्रश्न असतील आणि 4 उपप्रश्न 2 गुणांसाठी, म्हणजे प्रत्येक उपप्रश्न हा 1 गुणांसाठी असेल। विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना आपल्याला एक खबरदारी घ्यावी लागेल की हे 4ही उपप्रश्न आहेत क्वेश्चन 1A आणि त्यातील 1 अशा पद्धतीने आपण टाकून त्यातील उपप्रश्न 1 आणि मग त्या उपप्रश्न त्यातील कम्प्लीट आपल्याला तो वर्ड लिहायचा आहे आणि त्याच्यानंतर ते मिसिंग लेटर लिहून आपल्याला ते हायलाइट करायचे आहे। तर आता या प्रश्नाची तयारी कशा पद्धतीने करावी, तर पाठ्यपुस्तकातील तुम्हाला 5 लेटर वर्ड्स पासून तर अगदी 9 लेटर वर्ड किंवा 10 लेटर वर्ड्स पर्यंत असणारे शब्द जे आहेत तर ते आपल्याला लिस्ट आउट करायचे आहेत। किंवा दररोज तुम्ही जर एक 5-5 शब्द किंवा 4-4 शब्द जर घेऊन त्यांचा जर सराव केला तर डेफिनेटली, किंवा तुम्ही 2 मित्र जर असाल तर तुम्ही काढलेले वर्ड्स असतील ते मित्राला सोडवायला द्या, किंवा मित्राने काढलेले वर्ड्स असतील तर ते तुम्हाला सोडवायला घ्या। अशा पद्धतीने दररोज डेली अँड रेग्युलरली या प्रश्नांची जर आपण जर प्रॅक्टिस केली तर या प्रश्नामध्ये आपल्याला आउट ऑफ म्हणजे 2 out of 2 मार्क्स मिळायला ते सोपं जाईल। आणि या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना आपण हे 4ही ऑप्शन जे आहेत ते एकाखाली एक जर लिहिले तर असेसमेंट करताना त्या ठिकाणी एक्झामिनर्सला त्या ठिकाणी हेल्पफुल होईल आणि तुम्हाला देखील त्याचे मार्क्स मिळण्यासाठी अडचण येणार नाही। यातील दुसरा प्रश्न जो आहे सेकंड क्वेश्चन, दॅट इज पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर। विद्यार्थी मित्रांनो, वर्णानुक्रमे हे शब्द लावायचे आहेत आपल्याला। इन दिस क्वेश्चन वर्ड्स बिगिनिंग विथ द डिफरंट लेटर्स, आणि असा एक प्रश्न आपल्याला असेल, आणि वर्ड्स बिगिनिंग विथ द सेम लेटर्स, अशा पद्धतीने हे 4 वर्ड्स ईच, म्हणजे दोन्ही प्रश्नांमध्ये आपल्याला 4-4 शब्द विचारले जातील आणि हे शब्द आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डरने लावायचे, म्हणजे वर्णानुक्रमे लावायचे। तर अर्थात आता यातील पहिला जो पार्ट आहे तो म्हणजे वर्ड्स बिगिनिंग विथ डिफरंट लेटर्स। तर या प्रश्नाची तयारी करत असताना आपण दररोज काय करायचं तर 4 शब्द कोणतेही घ्यायचे आणि ते 4 शब्द आपण अल्फाबेटिकल ऑर्डरने, म्हणजे एका लाईनमध्ये ते लावण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करायचा, म्हणजे जेणेकरून तुमचा सराव परफेक्ट होईल आणि यू विल गेट आउट ऑफ आउट मार्क्स इन दॅट। आणखीन एक दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये वर्ड्स बिगिनिंग विथ द सेम लेटर्स, अर्थात आता वर्ड्स बिगिनिंग विथ डिफरंट लेटर्स याची तयारी करत असताना आपल्याला काय करायला लागेल तर अल्फाबेटिकल ऑर्डरने जो प्रथम क्रमांकाने आलेला, समजा 4 शब्द असतील तर यातील आता आपल्याला स्क्रीनवर दिसत असतील की हे 4 शब्द आहेत आणि या 4 शब्दांपैकी जे अल्फाबेट आपल्याला अगोदर आलेलं असेल, अगदी आपण 6वीपासून या प्रश्नांची तयारी करतोय त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये कठीण असं काहीच नाहीये, फक्त सराव जर केला तर डेफिनेटली आपल्याला ते सोपं जाणार आहे। तर 4 वर्ड्स घ्यायचे आणि हे डिफरंट लेटर्सचे आणि ते अल्फाबेटिकल ऑर्डरने आपल्याला लावायचे आहेत, जसं की आपण स्क्रीनवर पाहतोय त्या पद्धतीने आपल्याला ते उत्तर लिहायचं आहे।
त्यानंतर दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे तर तो म्हणजे वर्ड्स बिगिनिंग विथ द सेम लेटर्स. आता हे चार शब्द की ज्यांची सुरुवात समान अक्षराने सेम अक्षराने होते असे शब्द आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचे आहेत आणि मग दररोज आपण तशा पद्धतीने शब्द घेऊन ते अल्फाबेटिकल ऑर्डरने लावण्याचा आपण प्रयत्न करायचा की जेणेकरून याच्यामध्ये आपल्याला परफेक्शन येईल. तर हे चार शब्द आपण घेत असताना यातील पहिला अक्षर तर कॉमन आहे, यानंतर आपण दुसऱ्या अक्षराला कॉन्सन्ट्रेट करायचंय. ते दुसरं लेटर जर तेही समान असेल तर मग आपल्याला तिसरं अक्षर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला त्याची अल्फाबेटिकल ऑर्डर जसं की आपण स्क्रीनवर पाहत असाल तर त्या पद्धतीने आपल्याला ती लावायची आहे. यातील तिसरा महत्वाचा प्रश्न आपल्याला आहे तो म्हणजे पंक्चुएट द फॉलोइंग. इन दिस क्वेश्चन टू सेंटेन्सेस फ्रॉम द कोर्स बुक विल बी आस्क्ड टू यू. अर्थात आता याच्यामध्ये यूज द कोटेशन मार्क्स, कॉमाज, एपोस्ट्रॉफी, कॅपिटलायझेशन, फुल स्टॉप, क्वेश्चन मार्क, देन एक्सक्लेमेशन मार्क, एटसेट्रा. सो वी हॅव टू यूज दिस काइंड ऑफ पंक्चुएशन मार्क्स इन दॅट. अर्थात याच्यामध्ये चार प्रकारची जी वाक्य असतात त्याच्यामध्ये स्टेटमेंट आहे ज्याला आपण असर्टिव्ह सेंटेन्स म्हणतो, त्यानंतर एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस आहेत, इम्परेटिव्ह सेंटेन्सेस आहेत आणि इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सेस जे आहेत. तर या सगळ्या सेंटेन्सच्या टाईपचा आपण व्यवस्थित अभ्यास आत्ताच्या या सुरुवातीच्या काळापासून जर व्यवस्थित केला तर डेफिनेटली आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे पंक्चुएट करण्यासाठी मदत होईल. आणखीन याच्यामध्ये मला एक दुसरी गोष्ट आपल्याला सांगायची आहे ती म्हणजे काय, तर तुमच्या या प्रश्नाची आपल्याला तयारी कशा पद्धतीने करावी. तर इयत्ता 9वीच्या लँग्वेज स्टडीचे मागचे जे काही पेजेस आहेत यामध्ये विशेष करून पर्सनल काय म्हणतो आपण पंक्चुएशन एक सेपरेट येलो पेजेसमध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिलेले पेजेस आहेत. तर ते हाऊ टू पंक्चुएट, तर ते पंक्चुएशन मार्क जे आहे तर त्याचा त्या ठिकाणी आपल्याला सराव करावा लागेल. आणि डेफिनेटली 9वीची तयारी करत असतानाच आपण त्या ठिकाणी 10वीची तयारी करत असतो. तर 10वीच्या मुलांनी देखील ती पेजेस आपण रेफर करायचे की जेणेकरून हे पंक्चुएट द फॉलोइंग यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी मदत होणार आहे. आता या प्रश्नाची तयारी कशा पद्धतीने करावी त्यातील दुसरा भाग असा आहे की आपल्याला पाठ्यपुस्तकातील आलेल्या पाठांमध्ये जी वाक्य आहेत त्याच्यामध्ये जे डायलॉग्स आलेले आहेत विशेष करून ते डायलॉग्स आपण व्यवस्थित त्या ठिकाणी पाहायचे आहेत, त्याला कशा पद्धतीने पंक्चुएशन मार्क्स वगैरे यूज केलेले आहेत. विशेष करून मला इथे सांगावंसं वाटतं की तुम्हाला डायरेक्ट इन टू इनडायरेक्ट स्पीच या प्रश्नाचा की जे पुढे कॉम्प्रिहेन्शन पॅसेजमध्ये तुम्हाला जे ग्रामर विचारलं जाईल त्याच्यामध्ये एखादं वाक्य अशा पद्धतीचं असू शकतं, तर डायरेक्ट इन टू इनडायरेक्ट स्पीच आणि पंक्चुएट द फॉलोइंग या ग्रामरच्या दोन टॉपिक्सचा जर अभ्यास आपण जर सायमल्टेनियसली केला तर डेफिनेटली आपल्याला त्याची फार त्या ठिकाणी मदत होणार आहे. तर अशा पद्धतीने आपण ह्या पंक्चुएट द फॉलोइंग हा 2 मार्क्सला 2 सेंटेन्सेस तुम्हाला विचारले जातील आणि त्यांची तुम्हाला त्या ठिकाणी तयारी करायची आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो यातील चौथा प्रश्न जो आहे तर तो आहे मेक द 4 मिनिंगफुल वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर्स युझिंग द लेटर्स इन द गिवन वर्ड. अर्थात आता या प्रश्नामध्ये आपल्याला तयारी करत असताना एक गोष्ट त्या ठिकाणी लक्षात घ्यायची की या प्रश्नाचा आपण सराव कशा पद्धतीने करायचा. तर काय करायचं, आपल्या पाठ्यपुस्तकातील अगदी पहिल्या पाठापासून किंवा मी तर म्हणेन की पहिल्या पेजपासून तर अगदी शेवटच्या पेजपर्यंत काही ठराविक मोठे शब्द जे आलेले आहेत की ज्याच्यामध्ये जास्त लेटर्स आहेत तर असे शब्द मोठे शब्द जे आहेत तर ते दररोज आपण 1-2 शब्द घेऊन त्यापासून किमान 3 अक्षरांचा 1 शब्द त्यानंतर 3 लेटर वर्ड असेल किंवा 4 लेटर वर्ड्स असतील किंवा 5 लेटर वर्ड्स आहे तर किंवा 6 लेटर वर्ड्स असतील तर अशा पद्धतीने आपण छोटे छोटे शब्द जर बनवण्याची जर आपण दररोज डेली अँड रेग्युलरली जर आपण सराव केला तर डेफिनेटली या प्रश्नाचं उत्तर किंवा प्रश्न जो आहे तर तो आपल्याला 2 मार्काला विचारला जाणार आहे. आणि एनी 4 वर्ड्स यू हॅव टू राईट, तुम्हाला किमान 4 शब्द तरी लिहिणं इथे अभिप्रेत आहे. आणि मग 2 मार्काला आहे म्हणजे अर्थातच 4 शब्द म्हणजे प्रत्येक शब्द आपल्याला 2.5 गुणांसाठी आहे. तर यामध्ये अगदी मोठे किंवा कॉम्प्लेक्स वर्ड्स न लिहिता तुम्ही अगदी 3 अक्षरी 4 अक्षरी 5 अक्षरी शब्द जे सोपे असतील आणि तुम्हाला इझिली
त्यांचं स्पेलिंग हे मिनिंगफुल वर्ड्स आपल्याला मात्र घ्यायचे आहेत ही खबरदारी घेणं गरजेचे आहे. आणि या प्रश्नाला अर्थातच दोन गुण आहेत आणि इफ यू प्रॅक्टिस देन डेफिनेटली एक्झामच्या लास्ट मोमेंटला तुम्हाला काही वेगळं प्रिपेरेशन करण्याची गरज लागणार नाही. तर अगदी आत्तापासूनच आपण दररोज आपल्या मित्रांसोबत किंवा आपली भावंड आहे तर त्यांच्यासोबत आपण लँग्वेज गेम्स ज्या खेळतो तर त्याच्यामध्ये दररोज आपण एक एक दोन दोन वर्ड्स घेऊन अशा पद्धतीने स्मॉलर वर्ड्स जर डिझाईन केले तर तुमची वोकॅबलरी देखील त्या ठिकाणी एनरिच होण्यासाठी मदत होईल. त्यानंतर पाचवा जो प्रश्न आहे राईट द रिलेटेड वर्ड्स आणि त्यामध्ये आपल्याला एक किंवा दोन त्या ठिकाणी आयदर तुम्हाला ऍडजेक्टिव्ज दिले जातील, वर्ब्स दिले जातील, ऍडवर्ब्स दिले जातील किंवा नाउन्स दिले जातील. तर तशा पद्धतीने आपल्याला रिलेटेड वर्ड्स त्या ठिकाणी लिहायचे आहेत आणि एनी वन म्हणजे ऍटलीस्ट फोर वर्ड्स आपल्याला तिथे लिहायचे आहेत. जसं की तुम्हाला नाउन दिलं जाईल आणि त्याच्याशी रिलेटेड असणारे राईट एनी फोर ऍडजेक्टिव्ज रिलेटेड टू दॅट, तर मग तशा पद्धतीने आपल्याला ऍडजेक्टिव्ज लिहायचे आहेत किंवा राईट वर्ब्स रिलेटेड टू एनी पर्टिक्युलर नाउन किंवा जे ऍब्जेक्टिव्ह आहे तर त्याविषयी जर आपल्याला विचारलं तर ते लिहायचे आहेत किंवा ऍडवर्ब्स आपल्याला लिहायला सांगितले जातील किंवा मे बी याच्यामध्ये नाउन्स देखील आपल्याला विचारले जातील. राईट एनी फोर नाउन्स रिलेटेड टू दॅट पर्टिक्युलर वर्ब किंवा ते ऍब्जेक्टिव्ह आहे त्याविषयी, तर डेफिनेटली तुम्हाला तशा पद्धतीने ते आपल्याला चार एनी यू हॅव टू राईट एनी फोर वर्ड्स इन दॅट अँड इट इज दिस क्वेश्चन इज ऑल्सो फॉर टू मार्क्स. आता या पाचव्या प्रश्नाचा आपण आता राईट द रिलेटेड वर्ड्स, तिथे रिलेटेड वर्ड्स लिहित असताना मी तर आपल्याला सांगेन की आपण काय करायचं आहे की काही ऍडजेक्टिव्ज जे आहेत की जसं की ऍडजेक्टिव्ज आहेत, वर्ब्स आहेत, ऍडवर्ब्स आहेत, नाउन्स आहेत, तर याची आपल्याला सेपरेट लिस्ट आपल्याला बनवायची आहे आणि शक्य झालं तर ही लिस्ट जर आपण अल्फाबेटिकल ऑर्डरने जर आपण तयार केली तर डेफिनेटली पुढील प्रश्न जो वर्ड चेनचा आहे तर त्यामध्ये देखील आपल्याला त्या ठिकाणी मदत होणार आहे. तर ऍडजेक्टिव्ह जर आपण सेपरेट जर अशा पद्धतीने जर घेतले तर डेफिनेटली ऍडजेक्टिव्ह किंवा वर्ब्स आहेत, ऍडवर्ब्स आहेत, नाउन्स आहेत, तर आपल्याला एक गोष्ट होईल की आपल्याला याच्यातील डिस्टिंक्शन जो आहे तो फरक जो आहे तो देखील लक्षात येणार आहे. आणि अर्थातच यासाठी मी तर आपल्याला सजेस्ट करेन की आपण कोणतीही एक डिक्शनरी जी आहे आपल्याकडे असणारी तर त्या डिक्शनरीचा जर वापर केला तर डेफिनेटली आपल्याला डिक्शनरीमध्ये त्याचे शॉर्ट फॉर्म दिलेले असतात त्या वर्ड नंतर, तर डेफिनेटली हे क्लासिफिकेशन आपल्याला करणं हे सोपं जाणार आहे. आता यानंतर सहावा जो प्रश्न आहे तो कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ द नाउन्स, वर्ब्स और ऍडजेक्टिव्ज. फॉर एक्झाम्पल आता इथे नेचर शब्द दिलेला आहे, नेचर हा नाउन आहे, तर आता कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन. तर मग नेचर आता इथे वर्ड चेन लिहित असताना जसं की आपण स्क्रीनवर पाहतात नेचर हा शब्द आहे तर त्यातील एंडिंग जो वर्ड आहे तर त्यातील ई हा शब्द आहे, तर ई शब्दापासून आपल्याला एखादं नाउन लिहायचं आहे. समजा ई वरून आपण एलिफंट लिहिलं तर एलिफंट या शब्दाचा शेवटचं अक्षर जे आहे ते समजा टी आलंय तर टी पासून दुसरं एखादं नाउन लिहायचं. त्याच्यानंतर त्याच्या आता अशा पद्धतीने आपल्याला साधारणतः यू आर सपोज टू राईट ॲटलिस्ट फोर वर्ड्स इन दॅट, म्हणजे हे फोर वर्ड्स आपल्याला टू मार्क्ससाठी आहेत. म्हणजे प्रत्येक वर्डला आपल्याला अचूक शब्द आपण लिहिला असेल तर डेफिनेटली त्याला अर्धा मार्क आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला ही वर्ड चेन लिहित असताना एक गोष्ट जसं की अगोदरच्या प्रश्नामध्ये आपण तयारी करत असताना मी अगोदरच मांडले की तुम्हाला नाउनची, वर्बची आणि ऍडजेक्टिव्ज असतील किंवा ऍडवर्ब्स असतील तर याची अल्फाबेटिकल ऑर्डरने आपल्याला एक लिस्ट बनवायची आहे की जसं की आपण स्क्रीनवर पाहताय अशा पद्धतीने आपल्याला ही लिस्ट तयार करायची आहे. जसं की आता बघितलं आपण समजा नाउन्स घेतले तर ए पासून एखादं नाउन तयार होतंय, तर ए पासून जे तयार होणारे असे तीन चार नाउन्स असतील किंवा बी पासून तयार होणारे नाउन्स असतील, सी पासून तयार होणारे नाउन, त्यानंतर ऍडजेक्टिव्ह जर लिस्ट घेतली आपण तर ए पासून असणारे तीन चार ऍडजेक्टिव्ज, बी पासून तयार होणारे तीन चार ऍडजेक्टिव्ज, सी पासून तयार होणारे असे झेड पर्यंत आपल्याला जर लिहून घेतल्यात आपण तर आपली एक तर आपली व्होकॅबलरी एनरिच होते, त्याचबरोबर आपल्याला ते वर्डचं क्लासिफिकेशन आहे ते देखील क्लिअर होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लँग्वेज स्टडीच्या माध्यमातून इथे शिकायचं आहे आणि या प्रश्नांची आपल्याला डेली अँड रेग्युलरली प्रॅक्टिस करायची की जेणेकरून आपल्याला
हे प्रश्न हे सोपे जाणार आहेत किंवा सोपे वाटतील. आणि नंतर मग एक्झामच्या 11th hour आपल्याला प्रिपरेशन करणं ते काय फारसं असं जिकरीचं जाणार नाही, ते सोपं जाईल. अर्थात आता याच्यामध्ये आता क्वेश्चन 1B, आता हा जो प्रश्न आहे हा डू ॲज डायरेक्टेड हा 2 marks प्रश्न असणार आहे. तर यामध्ये आपण आता पहिला प्रश्न पाहूया, पहिल्या प्रश्नातील ए आणि त्याला ऑर असणारे बी, आणि दुसरा प्रश्न आहे त्याला ए आणि बी, ते एकमेकाला ऑर आहे. तर म्हणजे हा पहिला प्रश्न जो आहे तो यातील 1 mark आहे आणि ऑर जो असेल तो पण 1 mark. जसं की आता पहिला प्रश्न आहे, मेक द मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द गिवन फ्रेज. दिलेली फ्रेज वापरून आपल्याला मिनिंगफुल सेंटेन्स तयार करायचा आहे, किंवा हा 1 गुणांसाठी आहे, किंवा याच्यामध्ये ऍड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली. तर ते ऍड अ क्लॉज टू द सेंटेन्स, तर त्या सेंटेन्सला जसं की आपण स्क्रीनवर पाहताय, तर त्या सेंटेन्सला एक तर पहिल्या याच्यामध्ये आपल्याला काय तर युझिंग द गिवन फ्रेज आपल्याला मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचं आहे, किंवा ऍड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स म्हणजे खालील दिलेलं जे वाक्य आहे तर त्याला तुम्हाला ते एक्सपांड करण्यासाठी एक मिनिंगफुल क्लॉज तुम्हाला त्या ठिकाणी ऍड करायचा आहे, की जसं की आपण स्क्रीनवर पाहताय. तर हा प्रश्न देखील आपल्याला 1 गुणासाठी आहे. अर्थात आता दुसरा प्रश्न जो आहे, ऍड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड. एनी 2 words आपल्याला आयदर प्रिफिक्स किंवा त्याला सफिक्स आपल्याला तो अटॅच करायचा आहे, आणि हा प्रश्न आपल्याला 1 गुणांसाठी. किंवा याच्यामधील दुसरा जो उपप्रश्न आहे बी प्रश्न आहे, यूज एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड इन युअर ओन सेंटेन्स. म्हणजे अर्थात आता याच्यामध्ये 2 words असतील, सेम वर्ड्स फ्रॉम द क्वेश्चन 2A, अगोदरच्या प्रश्नातले तेच शब्द आपल्याला वापरून दे विल बी आस्क्ड टू यू इन द क्वेश्चन 2B, आणि आपल्याला तुमचं एक मिनिंगफुल सेंटेन्स ऑफ युअर ओन ते तुम्हाला बनवायचं आहे. कोणताही एक शब्द त्यातील आपल्याला यूज करायचा आहे आणि आपल्याला मिनिंगफुल सेंटेन्स त्या ठिकाणी बनवायचा आहे, आणि हा प्रश्न देखील आपल्याला 1 गुणांसाठी आहे. आयदर तुम्ही ए सोडवा किंवा बी सोडवा. आणि अर्थात आता या प्रश्नाची तयारी कशी करावी, तर मी आपल्याला अगोदरच सांगितलंय की आपण जर आत्तापासूनच जर या प्रश्नांची तयारी करण्यासाठी, म्हणजे जसं की प्रत्येक लेसनमधून आपण किंवा दररोज आपण एखादी फ्रेज घेतली आणि त्यापासून एखादा मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचं किंवा एखादं वाक्याचा भाग घ्यायचा आणि त्याला मिनिंगफुल क्लॉज ॲड करायचा, तर हे आपण करू शकतो. आणि अर्थातच आता प्रिफिक्स किंवा दररोज आपण 1-2 शब्द घेऊन त्यांना प्रिफिक्स आणि सफिक्स जर आपण ॲड केले, ही प्रॅक्टिस केली, किंवा एखादा वर्ड घेऊन आपण एखादं सेंटेन्स डे आपण जे इयत्ता 6वी 7वीपासून आपण जे शिकत आहोत, सेंटेन्स डे, वर्ड डे, क्वेश्चन डे, सेंटेन्स डे, त्या पद्धतीने आपल्याला त्याचा जर सराव जर आपण केला 8वी 9वी 10वीमध्ये, तर 10वीला अगदी एक्झामच्या 11th hourला आपल्याला वेगळी प्रिपरेशन करावी लागणार नाही. आणि मला तर असं सांगावंसं वाटेल की तुमच्या ग्लोसरीमध्ये दिलेले बरेचसे शब्द आहेत किंवा मार्जिन स्पेसमध्ये दिलेले काही फ्रेजेस असतील किंवा काही वर्ड्स असतील, तर ते युटिलाइज करून किंवा वाक्यातील किंवा या आपले जे पाठ आहेत तर त्यातून काही अशा पद्धतीने आपण जर शब्द निवडले किंवा फ्रेजेस निवडल्या आणि त्यापासून मिनिंगफुल सेंटेन्स जर आपण डिझाईन केले, तर डेफिनेटली स्लोली अँड ग्रॅज्युअली यू विल बी गेट प्रिपेअर. तर अशा पद्धतीने यांची तयारी करायची आपल्याला. सो मला वाटतंय आपल्याला हे जे सेशन आहे हे नक्कीच आवडलं असेल. लँग्वेज स्टडीची तयारी कशा पद्धतीने करावी तर तेही आपल्याला कळलं असेल. मुद्दा म्हणून हे सेशन मी बायलिंग्वल घेतलं किंवा मराठीतून एक्सप्लेनेशन केलं. माय पर्पज इज दॅट इट शुड यू शुड अंडरस्टँड इट, यू शुड प्रिपेअर इन अ बेटर वे, की तुम्ही त्याची तयारी अतिशय चांगल्या पद्धतीने कराल आणि यू विल गेट आउट अबाउट मार्क्स. मार्क्स मिळवावे याच्यापेक्षा तुमची व्होकॅबलरी एनरिच होण्यासाठी या लँग्वेज स्टडीचा आपल्याला फार महत्त्वाचा त्या ठिकाणी उपयोग होणार आहे. अँड इफ यू हॅव द गुड व्होकॅबलरी देन डेफिनेटली यू विल हॅव द वेपन इन युअर हँड टू यु नो टू फाईट द बॅटल ऑफ एक्झामिनेशन. तुमच्याकडे जर व्होकॅबलरी चांगली असेल
इफ यू आर यू हॅव एनरिच्ड व्होकॅब्युलरी देन डेफिनेटली तुम्हाला एक्झाम तर जड जाणार नाहीच, पण त्याचसोबत तुमच्यामध्ये एक वेगळा कॉन्फिडन्स त्या ठिकाणी येणार आहे. आणि आत्ताचं लॉकडाऊनचा कालावधी असेल किंवा नंतरच्या वेळामध्ये पण आपल्याला हा सराव त्या ठिकाणी होणार आहे आणि डेफिनेटली आपल्याला त्याची मदत होणार आहे. आय होप यू अंडरस्टूड इट अँड यू मस्ट हॅव एन्जॉईड इट. तर मित्रांनो, आपल्याला हे जर सेशन आवडलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब दिस एज्युकेशनल चॅनेल बिकॉज आय एम गोइंग टू अपलोड द गायडन्स व्हिडिओज रिलेटेड टू युअर एक्झाम अँड रिलेटेड टू युअर टेक्स्ट बुक्स. सो फ्रेंड्स, थँक्यू व्हेरी मच फॉर लिसनिंग.